नमस्कार मित्र हो दीपक रेगे चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता तुम्ही ऐकणार आहात सुनील पांडे यांनी लिहिलेली कथा ही कथा मी घेतली आहे सुनील पांडे सरांच्या बायको माझी नवसाजी ह्या कथासंग्रहातनं आणि कथेचं नाव आहे दयानंद महाराज या संग्रहातल्या सगळ्या कथा, संग्रहात कथा मला वाचायची तुम्हाला ऐकवायची त्याचा व्हिडिओ करून चॅनलवर अपलोड करायची परवानगी सुनील पांडे सरांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला आता त्यांची कथा ऐकवतो दयानंद महाराज पण तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना एक नेहमीसारखं नम्र निवेदन चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचं चिन्ह आहे बेल ऐकन आहे तेही प्रेस करा कारण ती नोटिफिकेशन बेल आहे म्हणजे मी चॅनलवर रोज सकाळी नवीन कथा अपलोड केली की ताबडतोब त्या कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर कारण दीपक रेगे चॅनलचं वैशिष्ट्य आहे की रोज ऐकायची असेल वेगळ्या लेखकाची उत्तम उत्कृष्ट कथा तर दीपक रेगे चॅनल लगेच सबस्क्राईब करा चला मित्रांनो सुरू करूयात सुनील पांडे लिखित कथा दयानंद महाराज साईबाबांचं दर्शन घेऊन मने आणि मी मंदिरातनं बाहेर पडलो आज शुक्रवार असल्यानं मंदिरात भाविकांची फारशी वर्दळ नव्हती साईबाबांचे आम्ही नियमित भक्त होतो साईबाबांच्या दर्शनासाठी सगळे वार आम्हाला सारखे वाटत त्यामुळे गेल्या कित्येक वर्षात साईबाबांच्या दर्शनाचा नियम कधीही कुठल्याही दिवशी चुकत नाही आपल्या भाविक मंडळींचं मला नेहमीच एका गोष्टीबाबत आश्चर्य वाटतं माणसांना सोमवार आला की महादेवाला पाळतात मंगळवारी यमाईला जातात बुधवार बहुतेक देवांच्या सुट्टीचा वार असावा गुरुवारी जय गुरुदेव दत्त म्हणत दत्ताला जातात काहींचा मोर्चा साई मंदिराकडे असतो शुक्रवारी संतोषी माता शनिवारी हनुमानाला तर रविवारी खंडोबाला जातात त्यात आपल्या हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवता असल्याचं मान्य केलेलं आहे मग काय बोलायलाच नको ना सर्व देवदेवतांबद्दल आपल्या मनात भक्तिभाव कसा ओसंडून वाहत असतो त्यामुळे आपली ही निष्ठा म्हणजे भक्तिनिष्ठा एकाच देवाच्या ठिकाणी केंद्रित न होता ती अशी विकेंद्रित झालेली आहे आपुला एकदेव करूनही घ्यावा या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार आम्ही आमची भक्ती निष्ठा साईबाबांच्या चे चरणी अर्पण केलेली होती संध्याकाळचे हे सहा वाजत आलेले होते हवा छान सुटलेली होती, होती। मन्याशी गप्पा मारता मारता मन्यानी एक नवीन बातमी दिली मन्या म्हणाला अरे तुला कळलं का काय रे अरे आपल्या ठोंबेवाडीत एक मोठे महाराज आलेत कोण महाराज दयानंद महाराज मग हिमालयात जायचं सोडून ते ठोंबेवाडीला कशाला आले अरे हिमालयात ना आलेत ते हिमालयात तब्बर बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली म्हणे त्यांनी गावातले बरेच लोक हो त्यांच्या दर्शनाला जाऊन आले बरं का आपण कशाला आलो आहोत हे न विचारता अचूक ओळखतात महाराज अरे त्याच्यात काय एवढं मोठं क काय का झालं अरे महाराजांच्या दर्शनासाठी माणसं त्यांच्याकडे जात आहेत ती काय थोडी पत्ते खेळायला राजकारणावरच्या गप्पा मारायला जाणार आहेत का त्यांच्याकडे आम्ही आपल्या दर्शनाला का आलोत हे आपण सांगायची किंवा महाराजांनी आपल्याला काय आज इकडे कुठे असं म्हणायची हे काही आवश्यकताच नाही ना नाही तसं नाही बरं का योग्य मग कसं महाराज भविष्यही सांगतात अडचणींवर योग्य तोडगा सुद्धा सांगतात छान आहे छान आहे <laughs> पण नुसतं असं गावोगाव फिरण्यापेक्षा एका ठिकाणी बसून भविष्य सांगण्याचा व्यवसाय केला तर चांगला जम बसेल त्यांचा नाही गरे माने शिव 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 अरे असं बोलू नये रे योग्या असं बोलू नये एका ठिकाणी बसून जन्मभर आयुष्य काढणं हे आपल्यासारख्यांचं सा जीवन पण संत महात्म्यांचं जीवन म्हणजे हे विश्वची माझे घर आणि हे बघ महाराज नुसतेच गावोगाव भटकत नसतात तर समाजातल्या दलितांना अनाथांना गरिबांना मदत सुद्धा करत असतात सहकार्य करत असतात त्यांना लोकांना सन्मार्ग दाखवत असतात महाराज लोकांच्या दुःखाचं निवारण करतात महाराज अरे आपल्या रसाळ कीर्तन प्रवचन आणि व्याख्यानांच्याद्वारे लोकशिक्षणाचं महान कार्य करतात महाराज हे महाराज वयस्कर आहेत का रे जे जे अरे तिशीतला युवक आहे हा 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 पण काय ते त्याचं रूप काय त्याची कुशाग्र बुद्धी ओ, हो हो, हो, हो। मग काय त्यांचं काय मठभेड बांधायचा विचार दिसतोय ठोंबेवाडीला आपल्या नाही काय कल्पना नाही बरं का भारतभर भ्रमण करत 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 ते ठोंबेवाडीमध्ये आलेले आहेत अरे महाराजांच्या बद्दल बरीच माहिती दिसतेय तुला तू काय त्यांच्या भेटीला वगैरे गेला होता काय नाही रे तो आपल्या पोप्या रोकडे नाही का हां तो पाप्या रोकडे सांगत होता काल मी काय म्हणतो आपण जायचं का महाराजांच्या दर्शनाला नाही बघ तुला जायचं असेल तर जा मी काय दर्शनाला वगैरे महाराजांच्या येत नाही 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 जाऊन यायला काय हरकत आहे मित्र अरे बी ए होऊन चार वर्ष झाली आपल्याला अजून नोकरी नाही काय म्हणावं आपल्या नशिबाला कुठलं ग्रहण लागलं आहे कुणाला माहिती रे बघू तरी काय नशिबात वाढून ठेवलं आहे आपल्या ठीक आहे आता तू म्हणतोयस तर जाऊया आपण काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं लवकर उठलो स्टँडवर आलो आमच्या गावापासनं ठोंबेवाडी फक्त सात किलोमीटर अंतरावर होती पंधरा मिनिटांचा रस्ता ठोंबेवाडीला जाणाऱ्या एक दोन जीप गाड्या लागल्या होत्या मना त्यातनं जायचं का म्हणत होतं पण मीच नको म्हटलं काय खाजगी वाहनानं जाणं मी सहसा टाळतो गाडीत जनावरं कोंबावीत ना तशा प्रवाशांना हे लोक गाड्यात कोंबत असतात नुसती रेटा रेटी प्रवाशांच्या सुखसुविधांपेक्षा यांचा गल्ला भरण्यावर त्यांचं जास्त ध्यान असो पाहुणे नऊला ठोंबेवाडीला जाणारी एस टी आली ती पकडली पंधरा मिनिटात आम्ही ठोंबेवाडीला पोहोचलो सुद्धा दयानंद महाराजांची निवास व्यवस्था सरपंचांच्या घरी जातीनं करण्यात आलेली होती सरपंचांचा बंगला सापडायला आम्हाला फारशी अडचण नाही आली सरपंचांच्या बंगल्याजवळ लोकांची खूप मोठी गर्दी हार फुलांची मिठाईची आणि लहान मोठ्या दुकानांची पण फार मोठी गर्दी एखाद्या जत्रेचं स्वरूप आलं होतं गावाला गर्दीत सापडला ना एखादा तर चापाती होईल अशी अवस्था गर्दीतून वाट काढत 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 आम्ही सरपंचांच्या बंगल्यासमोर आलो तिथेही महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग आमच्या पुढे वीस पंचवीस माणसं होती प्रत्येकाच्या हातात हार फुलं चेहऱ्यावर सात्विक भाव आम्ही आपल्या उगाच फिरायला आल्यासारखे आमची अवस्था तशीच होती महाराजांची व्यवस्था बांगल्यातल्या ज्या एका खोलीत करण्यात आली होती त्या खोलीच्या बाहेर महाराजांचा शिष्य टेबल खुर्ची टाकून बसला होता कसली तरी तिकीटं फाडत होता आमचा नंबर आला खुर्चीवर बसलेल्या माणसाने भगव वस्त्र परिधान केलेलं होतं त्याच्या डोळ्यावर जाड भेंगाचा चष्मा होता तो शिष्य होता महाराजांचा आमच्याकडे बघून तो हसत हसत म्हणाला राम 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 माऊली राम राम माऊली फाडायची पावती कितीचा शो आहे मी त्याला विचारलं म्हणजे असला शो नाही पिक्चर आहे ना पिक्चर कितीचा आहे अरे माऊली ही काय पिक्चरची तिकीट नाही आहेत माऊली नाही आहेत होय मला वाटलं पिक्चरची तिकीटं आहेत की नाही म्हणजे भक्तांच्या भाविकांच्या करमणुकीसाठी पिक्चरची सोय केली काय महाराजांनी मग ही तिकीट कशाची आहेत हो मध्येच म्हणाला कसं आहे माऊली समाजातल्या दीनदलित अनाथ गरीब बांधवांना आम्ही ह्या पैशातनं कर मदत करत असतो माऊली मी म्हणलो मग नक्की कुठल्या प्रकारची मदत आपण करता कसे बघा गावोगावी शाळा उभारणं रस्ते बांधणं अन्नदान करणं गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय करणं मोफत आरोग्य तपासणी वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम अंमलात आणणं गरिबांना आर्थिक सहाय्य करणं हे अशी छोटी मोठी कामं आम्ही करत असतो वा 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 खरंच आपण खूप मोठं समाजकार्य करतोय आपलं समाजकार्य उल्लेखनीय असंच म्हणावं लागेल धन्यवाद माऊली धन्यवाद इतरांसाठी जेवढं आपल्याला करता येईल ते आपण करायला हवं माऊली समाजसेवेच्या कामात प्रत्येकानं खारीचा वाटा उचलायला हवा माऊली हे असं झालं ना तर आपला देश सुधारेल माऊली मी म्हणालो तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचारा की माऊली जरूर विचारा आपण गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय करता तशी त्यांच्या अन्नपाण्याची म्हणजे त्यांच्या नोकरीसाठी काय करतो आपण हे बघा माऊली त्यांच्या शिक्षणाची सोय करणं त्यांना सुशिक्षित करणं हे आम्ही बघतो त्यांच्या नोकरीसाठी त्यांनी स्वतः खटपट करायची स्वतः प्रयत्न करायचे नाही का मग माऊली कितीची पावती फाडता सांगा ते बघा माऊली तुमच्या स्वेच्छेनं तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी तुम्ही करू शकता जबरदस्ती नाही आहे बरं का माऊली जबरदस्ती नाही आहे सव्वा पाच रुपयाची पावती आम्ही दोघात फाडली महाराजांना भेटायला आत गेलेलं जोडप बाहेर आलं मने आणि मी बाहेर चपला काढल्या आत वाळालो महाराज ध्यानस्थ बसलेले होते अवतिशीतला माणूस होता महाराजांच्या मागे दोन शिष्य बसले होते तेही तरुण होते शेजारी नवनाथांची मोठी तसबीर होती तिला हार घातलेला पुढे धूप उदबत्त्या लावल्या होत्या एक मोठी समई जळत होती एकंदरीत काय तर प्रसन्न वातावरण एखाद्या मंदिरात आल्यासारखं वाटत होतं आणि कुणीही दिपून जावं असं महाराजांचं व्यक्तिमत्व होतं महाराजांनी गालातल्या गालात हसून आम्हा दोघांचं स्वागत केलं आम्ही दोघेही महाराजांच्या पाया पडलो आमच्याकडे बघत महाराज म्हणाले बैठो थँक्यू बसत बसत मी म्हणालो म्हण्या माझ्या शेजारी बसला अंग्रेजी मे नाही हिंदी मे बाद कीजिये मी मान्याला हळूच म्हणालो मान्या महाराजांना इंग्रजी आणि मराठी येत नवसावी बहुतेक बरं का नाही नाही बालक नाही आम सभी भाषाओ मे बोल सकते है अरे चा आपण हळू बोललो तरी ते महाराजांनी ऐकलं काय मी थोडा खजिलच झालो महाराजांना मी पुढे विचारलं आप महाराष्ट्रीयन है जे हा फिर भी आप हिंदी में बात करते हो हां क्योंकि मातृभाषा से बढकर राष्ट्रभाषा बड़ी होती है यहां हमारे कामकाज की भाषा हिंदी होती है बोलो बोलो बेटा बोलो क्या समस्या है तुम्ही अरे आप तो ज्ञानी आहे मेरी समस्या आप तो जानते होंगे ना महाराज गोंधळ त्यांनी समकून माझ्याकडं बघितलं नंतर मान्याकडे बघितलं मान्या मला हाताच्या कोपऱ्यानं ढोसायला लागला मी मुळीच लक्ष दिलं नाही मनात म्हंटल अरे स्वतःला तू मोठा महाराज समजतोस ना मग विचारतो जो आहे रे मला समस्या क्या आईला आता ओळख ना ओळख माझी समस्या काय महाराज काही क्षण शांत राहून आपल्याला राग आलेला नाही हे दाखवत म्हणाले समज गया मय समज तुझे हमपर भरावसा नाही हमारी परीक्षा लेना चाहताय तू आहे की नाही मी काहीही न बोलता शांत बसून राहिलो मन्या तो पक्का भांबवून गेला होता नक्की काय चाललंय तरी काय मन्याला काही कळे ना माझ्याकडे बघत महाराज म्हणाले बेटा तेरा संकट जल्द ही दूर होने वाला है ठीक आहे महाराज लेकिन संकट क्या है तुझे क्या होता है कुछ भी नाही तो फिर यहां क्यों आया तू महाराजांचा रागाचा पारा चांगलाच साडला होता त्यांचे लालबुंद डोळे माझ्या डोळ्यांना भिडले परिस्थिती आता वेगळंच वळण घेऊ बघत होती मन्यामध्ये पडला आणि म्हणाला महाराज मन्याला गप्प केला मी आणि म्हणालो देख दोस्त कुछ बोलने की जरूरत नाही आहे महाराज सब समजते अरे लेकिन लेकिन बेकीन कुछ नाही बोलणे का महाराजाने दात ओठ खात मला दम द्यायला सुरुवात केली मूरख तू हमारा अपमान करता है जानता है तू किससे बात कर रहा है इसका नतीजा बुरा होगा देख ले महाराजांचे सेवक आता चुळबुळ करायला लागले महाराजांना मी म्हणालो अरे आप तो ज्ञानी है महाराज पास जो आता है, उसकी समस्या आप बताने के पहिले समज जाते इसमे आपका अपमान कैसा हो गया मी महाराजांना शांतपणे विचारलं तुम्ही पर विश्वास नाही उसे आप विश्वास में बदल डाली है ना महाराज आता महाराजांची अवस्था फोटो काढण्यासारखी झाली होती ते एकदम शांत झाले त्यांनी पद्मासन घातलं डोळे मिटून ध्यानधारणेला बसले मी गमती नाही हे सगळं बघायला लागलो थोडा वेळ महाराज तसेच डोळे मिटून बसले नंतर डोळे उघडून त्यांनी माझ्याकडे बघितलं माझ्याकडे बघत महाराज म्हणाले हमारा आदेश है तुम अभि जा सकते हो क्यों अभि क्या आपका दूध पिणे का समय हो गया है क्या विचार लाने लल ला, महाराज रागावर ताबा मिले श्रीनाथ जी तुम पर नाराज है क्यों हमने हार फूल नहीं लाए इसलिए क्या चुप रे नादान चुप हो जा जब तक तू श्रद्धा से यहां नहीं आता तब तक तुझसे बात करने की मुझे बंदी की गई है जा जा अभी तेरा तकदीर खुलेगा नहीं जा मी काय जागा सोडली नाही महाराजांनी प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे बघितलं मी म्हणालो आपनाथजी काही आहे ना वे खुद मुझे जाने का आदेश दे दे तुम जैसे पाखंडी से नाथ जी बात भी नहीं करते जा जा तू जा नाही तो बडा अनर्थ हो जाएगा पहले जा निकल जा यहां से मनात म्हटलं मी बरोबरच आहे बाहेरच्या लोकांना हे कळलं तर अनर्थच होणार की मी म्हणालो ठीक आहे कोई बात नाही इसका नतीजा बुरा होगा देखले भी देख लूंगा खून के उलटी करेगा तू अच्छा आहे तडप तडप कर मरेगा तू बहुत खूप आहे महाराज येतो आता मात्र महाराज अस्वस्थ झाले काय बोलावं ते त्यांना कळे आता ते चांगलेच वाईटले होते त्यांच्या मागे बसलेल्या शिष्यांची अवस्था चांगली बघण्यासारखी झालेली होती महाराजांनी त्या दोघांना बाहेर पाठवून दिलं माझ्याकडे मोर्चा वळवत ते म्हणाले अखेर क्या चाहता है तू मी म्हणालो मै कुछ नाही चाहता वीर ह्या क्या को आया क्या तू आप है। आप खुद जानते है मी हसत हसत म्हणालो धंदा बसवतो का रे ह माझा धंदा बसवायला आला तू रे मा की चुपचाप गप निघायचं इथनं इथं परत पाऊल ठेवायचं नाही पाऊल ठेवलं ना तंगड तोडून हातात ठेवीन मी अहो पण महाराज अऱ्या महाराज गेला खड्ड्यात चाल रस्त्याला लाग चाल भावानीच्या बारी डोकं नाही फिरवायचं आपलं तुझ्यासारख्या बऱ्याच जणांना वाटे लावलंय मी काय कळलं तुला महाराज ज्या रीतीनं माझ्याशी बोलत होते ते ऐकून त्यांचं उघडं पडलेलं पितळ पाहून मी मात्र जाम हसत होतो माझं हसणं बघून महाराज मान्याला म्हणाले अरे तुझा हा दोस्त वेडा दिसतोय वेडा वेडा नाही महाराज तो वेडा नाही तो परिस्थितीने गांजलाय महाराज नाही मला तर वेगळाच संशय यायला लागलाय काय महाराज तुम्ही डिपार्टमेंटची माणसं नाही ना काहीतरीच काय काही बोलताय महाराज आम्ही सुशिक्षित बेकार होतो चार वर्ष झाली बी ए होऊन आता डिग्री आहे पण नोकरी नाही नशीब बघायला आलो हो आपल्याकडे महाराज मन्याचं बोलणं ऐकलं आणि महाराज हसायलाच लागले माझं हसणं थांबवून मी म्हणलो का काय झालं काय हसायला अरे मित्रांनो नोकऱ्या अशा प्रत्येकाला मिळाल्या असत्या तर मी हे असलं सोंग कशासाठी घेतलं अस म्हणजे आम्हाला काही समजलं नाही आहे अरे मी सुद्धा तुमच्यासारखा सुशिक्षित बेकार आहे एम ए बी एड झालो नोकरीसाठी धडपडलो प्रचंड वणवण केली पण वशिलावाल्यांच्या जगात कुणीच आपली दखल नाही घेतली शेवटी वायतागलो आणि पोटासाठी हे सोंग घ्यावं लागलं मला दयानंद महाराजांची करुण कहाणी ऐकून आम्ही भारावून गेलो त्यांचीच आम्हाला दया आली अह शेवटी ते सुद्धा आमचे जातभाई होते ना तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो कसे वाटले दयानंद महाराज सुनील पांडे यांची कथा बायको माझी नवसाची या कथा संग्रहातली कथा असे भोंदू महाराज समाजात आपल्याला पावलोपावली भेटतात दर्शन देतात नाही नाही ते उपाय सांगतात आणि आपण खोळी मंडळी त्यांच्या नादाला लागतो आणि फसत जातो तेव्हा भोंदूगिरीकडे दुर्लक्ष करा अंधश्रद्धा नको श्रद्धा ठेवा हे आमचं तुम्हाला सांगणं आहे कथा आवडली असेल व्हिडिओ पटकन लाईक करून टाका अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचं चिन्ह आहे बेल ऐकन आहे तेही प्रेस करा ही कथा आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही चला पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्र हो।